नमस्कार मंडळी, मी नागोबा आनंदराव खोके, राहणार अंतरगाव पोस्ट गोवरी तहसील राजुरा, जिल्हा चंद्रपूर येथील रहिवासी असून मी एका शेतकऱ्याचा मुलगा आहे। मी शेती या विषयावर कविता लिहिण्याचा प्रयत्न केला असून त्या कवितेच्या पहिल्या कडव्यामध्ये शेतकऱ्याचे कार्य, दुसऱ्या आणि तिसऱ्या कडव्यामध्ये शेतकऱ्याची असलेली सध्याची स्थिती आणि शेवटच्या कडव्यामध्ये शेतकऱ्याचं महत्त्व वर्णन केलं आहे। तर ती कविता अशा प्रकारे आहे की काळ्या मातीत बाप माझा लोळतो रे, जसा नशिबाशी दोन हात खेळतो रे। काळ्या मातीत बाप माझा लोळतो रे, जसा नशिबाशी दोन हात खेळतो रे। जसा पिकाले बी मुलावानी जपतो रे, भर हिवाळ्यात उन्हावानी तापतो रे। काट्या कुट्यात अनवानी हिंडतो रे, जसा नशिबाशी दोन हात खेळतो रे। ज्याला देशाचा पोशिंदा म्हणतो रे, ज्याला देशाचा पोशिंदा म्हणतो रे, ज्याच्या कष्टाची भाकर आम्ही खातो रे, तोच बाप माझा उपवाशी मरतो रे, जसा नशिबाशी दोन हात खेळतो रे। भ्रष्ट नीतीचा शिकार तो रे शिकारी नाही, कर्जमाफीचा अधिकारी तो रे भिकारी नाही। आपल्या कष्टालेच भावतो मागतो रे, जसा नशिबाशी दोन हात खेळतो रे। देश संस्कृतीचा बाना तो शेतकरी रे, अर्थव्यवस्थेचा कणा तो शेतकरी रे। मग तोच का गळफास लावतो रे, जसा नशिबाशी दोन हात खेळतो रे। काळ्या मातीत बाप माझा लोळतो रे, जसा नशिबाशी दोन हात खेळतो रे। धन्यवाद।